चार राज्यात निवडणुका पार पडल्यात आणि चारपैकी तीन राज्यात भाजपचा विजय झालाय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झालाय. तर तेलंगणात काँग्रेसनी बाजी मारली आहे. पण या चार राज्यातील चारही मुख्यमंत्र्यांचं निवडणुकीत काय झालंय, कुठे धक्कादायक निकाल लागलाय, जाणून घेऊया. राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते अशोक गेहलोत. अशोक गेहलोत यांनी सरदारपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत गेहलोत यांना 96,869 मतं मिळाली आहेत. 23,396 मताधिक्यांनी गेहलोत यांचा विजय झालाय. मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता होती आणि राज्याची जबाबदारी होती. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे चौहान बुधानी मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत चौहान यांना 1,64,951 मतं मिळाले, तर 1,04,974 मताधिक्यांनी चौहान यांचा विजय झालाय. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि मुख्यमंत्री होते भूपेश बघेल. बघेल पाटण मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत बघेल यांना 95,438 मतं मिळालेत. 19,723 मताधिक्यांनी बघेल यांचा विजय झालाय. तेलंगणा सलग दोन टर्म के चंद्रशेखर राव यांची सत्ता होती. यावेळी राव यांनी कामारेड्डी आणि गजवेल अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. कामारेड्डी मतदारसंघात धक्कादायक निकाल लागलाय. KCR आणि काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांना मागे सारून भाजप KV रमण रेड्डी यांनी विजयश्री खेचून आणले. रेवंत रेड्डी यांना 54,916 मतं मिळाले, तर KCR यांना 59,911 मतं मिळालेत. भाजपच्या रमण रेड्डी यांना 66,652 मतं मिळालेत. अवघ्या 6,741 मताधिक्यांनी रमण रेड्डी यांचा विजय झालाय. गजवेल मतदारसंघातूनही KCR यांनी निवडणूक लढवली होती. यात KCR यांना 1,11,684 मतं मिळालेत. 45,031 मताधिक्यांनी KCR यांचा विजय झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.